¿Ahí? Uy, ¿te acabas la...? ¿Qué te vas la... sopata? Nairi. Supas no yete. A vicharan sa bunga en a partes no es solta. Ahí. मी तुम्हाला सांगणं योग्य नाही पण सांगतो आपण खूप पुढे निघून आलोय आता मागे वळून बघण्यात काय अर्थ आहे रोहन दुधापेक्षा दुधावरची साय जास्त प्रिय असं म्हणतात अगदी खरं आहे ते आजी आजोबा आणि नातवंड यांच्या जास्त सख्य का असतं माहिती कारण भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा तो एक दुवा असतो मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण केलं आणि तरी सुद्धा माझा भविष्यकाळ अंधारमय का तू म्हणालास ना मागे वळून पाहू नका म्हणून मी मागे वळून का पाहतेय माहितीये मला बघायचंय माझं काही चुकलंय का ते आई नाही नाही रो माझं काहीही चुकलेलं नाहीये मी समीरला यांच्या मागे लहानाचं मोठं केलं आशुशी त्याचं लग्न लावून दिलं मग समीरचं बालपण आठवे असं एखादं नातवंड मला असावं अशी अपेक्षा असणं चूक आहे मला सुखाची अपेक्षा असणं चूक आहे अहो पण आई आशु आणि समीरचं बालपण असणारच आहे ना तुम्ही जरा धीर धरा सगळं तुमच्या मनासारखं होईल रोहन सांगणं सोपं असतं पण ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं मी तुला काय सांगते लक्षात घे तू तरी निदान वेळी शाणा हो तसा किटीच्या मागे धावशील आणि तसाच राहशील रोहन अरे पशु पक्ष्यांना प्राण्यांना सुद्धा स्वतःचं घर हवं असतं त्या घराचं सुख हवं असतं आपल्या पिल्लांना त्यांना घास भरवायचा असतो ऐक माझ मृगजळा मागे धावशील आणि तसाच तानलेला राहशील विचार कर नीट विचार कर कामाच्या गडबडीत ह्यो वाजाकच होयो हा हॅलो साहेब नामदेव निघालायस ना तू होय तर तुम्ही ऑफिसात ठेवलेले गिफ्टचे बॉक्स पण घेऊन निघाले हा पण पत्ता तू नीट लिहून घेतलायस का नाही तर जुन्याच घरी जाशील नाही 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 तुम्ही काय काळजीच करू नका मी नवीन घराचं पत्तो व्यवस्थित घेतलंय हा बरं अश्विन त्यांनी गिफ्ट घेतलं ना की ताबडतोब खाली येऊन तुमचा फोन करतोय मग तर झाला ठीक चल एवढा रामायण झाला तरी रामाची सीता कोण ह्यो प्रश्न शिल्लकच असा आता अश्विनी ताई नवीन घरात शिफ्ट झाली त्याच्यासाठी हा गिफ्ट कित्या बर ती काय घेणार असा नाही उलट चार शब्द ऐकवणार त्याच्यासाठी हा गिफ्ट साहेबांचा काय झाला आता काय कळत नाही परमेश्वरा बघ रे बाबा मरांदे आपण आपलं काम करायचं घेतल्यानंतर द्यायचं नाही तर आपलं परत यायचं काय शुभंकर गिफ्टचं लक्षात आहे ना तुझ्या गिफ्ट कसं अरे असं काय करतोस मी कुठलंही गिफ्ट मागत नाहीये
प्रभू, अरे तू मिहीरला म्हणाला होतास ना की शहाण्या मुलासारखं वागलास तर गिफ्ट आणून देईन, त्याबद्दल बोलतेय मी. काय झालं? पण तो वागला का शहाण्यासारखा? असं रे काय करतोस, शहाणा येतो. खरंच अगदी शहाण्या मुलासारखं वागला, मस्ती करतो पण ठीक आहे. अरे शेवटी मामावर गेलाय. मामा काय विचारता, न विसरता गिफ्ट आण. पूजा संपन्न झालेली आहे, गुरुजींना नमस्कार करा. अखंड सौभाग्यवती भव, पुत्र आहेत एक कन्यारत्न हो, ही सदिच्छा म्हणजे चौकड पूर्ण होईल. सुखी राहा, सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या होऊ देत. झालं अंजलीच्या पाया पड. अश्विनी, आता रडायचे दिवस संपले, आता फक्त हसायचं. नको काळजी करू, सगळं नीट होईल. अश्विनी.
बाप रे, मग पुढे काय झालं? मग हनुमान असतो ना तो असा हुप करून अशी उडी मारतो आणि सीतामाईच्या समोर असा उभा राहतो आणि म्हणतो, मी प्रभू रामचंद्रांकडून आलोय. अग बाई, मग सीता काय म्हणते? मामी, सीता काय म्हणते? जाऊ दे, उद्यापर्यंत गोष्ट आठव आणि मग उद्या सांग आम्हाला. नाही, आता तू सांग मला गोष्ट. मीर, मी माझ्या वाटणीच्या 3 गोष्टी सांगितल्या तुला. नाव इट्स युअर टर्न. ए मामी, तुझ्या पोटातलं बाळ पण गोष्ट ऐकतो. हो, त्याला कदाचित काही कळत नसेल पण ऐकत नक्की असणार. हा, किती मजा. मी बाळाला हातात घेऊ शकतो? हो, फक्त तुला त्याला सांभाळून घ्यावं लागेल. सांभाळून घेशील ना? चालेल चालेल, पण मी घेऊ शकतो ना? हो रे माझ्या राजा, नक्की. आईच्या हॉस्पिटलमध्ये ना बाळच बाळ असतात. आई म्हणते, मी लहान असताना मी पण बाळ होतो. अरे, लहानपणी सगळेच बाळ असतात. म्हणजे तू सुद्धा? हो, मी सुद्धा. आजी, तू बाळ कसं शक्य? तू कशी पाण्यात मावशील? आत्या आजी तिच्या लहानपणी बाळच नसणार नाही का? पण आजी कशी बाळ असेल? मिहीर, तू म्हणजे ना बाळच बाळ. पण खरं सांगू, तू माझा चांदोबा आहे. हो, अश्विनी ताई पण मला चांदोबाच म्हणायची. ती कुठे आता? तिला पण बाळ होणार होत ना? मामी, तिला तू बोलवशील? मिहीर, अरे तुला बेसनाचा लाडू द्यायचाच राहून गेला. बेसनाचा लाडू तू माझ्यासाठी केलायस? मग आम्हाला माहित आहे एका मुलाला बेसनाचा लाडू खूप आवडतो म्हणून. चल, देते तुला. गुरुजी धन्यवाद. अच्छा, पूजा छान झाली. थँक्स रोहन. थँक्स. गुरुजी यावेळी वेळेत आले. ए, आगाऊपणा करू नका. त्यावेळेस पण तुमच्या लग्नाच्या वेळेस पण ते वेळेवरच येणार होते. हा, ते ट्रॅफिक मध्ये अडगले. सांगा ना, ट्रॅफिक मध्ये अडगले. मी बोलवले नसते ना तर तुझं लग्न झालं नसतं. आगाऊपणा करू. आश्चर्य वाटलं? हो, नाही म्हणजे आय मीन. हो का नाही, डिसाइड. नाही, ऍक्च्युली मी ओळखलंच नाही पहिल्यांदा. अच्छा, म्हणजे आश्चर्य मी आल्याचं नाही वाटलेलं तुला? ओ, म्हणजे तुला वाटलं होतं मी येईन असं? हा, म्हणजे आय मीन. आय मीन, सिग्नेचर ट्यून झाली का तुझी ती? ओळख करून दे ना माझी. हा, ही आशु, म्हणजे अश्विनी. अच्छा, म्हणजे मिसेस कर्वे. राईट, शी इज मिसेस कर्वे. हाय, मी सुलेखा. दिस इज फॉर यू. थँक्यू. या ना. ये
बसा. बरं झालं तुम्ही आला. समीर नेहमी तुमच्याबद्दल बोलत असतो. ओ रिअली समीर, काय सांगत असतो माझ्याबद्दल? हेच की तुम्ही कशा हुशार आहात, धीट आहात आणि थोड्याशा कडकही आहात. हो, आणि जे स्वतःचं काम व्यवस्थित करतात त्यांच्याशी तुम्ही खूप चांगल्या वागता. बरोबर ना? अच्छा, म्हणजे समीर ऑफिसमधलं सगळंच घरी सांगत असतो. गुड. ह्या माझ्या सासूबाई म्हणजे समीरच्या आई. नमस्कार. आणि ह्या समीरच्या बॉस. बरं झालं आलात, अगदी वेळ काढून आपुलकीने आलात. आणि ही माझी वहिनी. नमस्कार. नमस्ते. अंजली देवधर, या समीरचा बॉस. आणि मी यांचा खूप खूप जवळचा मित्र रोहन. अच्छा, म्हणजे ह्याच्याच घरी तुम्ही आधी राहत होतात का? हो. समीर घरच्याही बऱ्याच गोष्टी ऑफिसमध्ये सांगत असतो. एक सांगू, तुम्ही हे गिफ्ट वगैरे उगाच आणलं? खरं म्हणजे एवढं सुंदर घर आम्हाला दिलंय तेच खूप मोठं गिफ्ट आहे. मी मनापासून तुमचे आभार मानते. होल्ड ऑन. हे बघ, हे मी समीरसाठी केलं कारण त्याची खरंच तेवढी योग्यता आहे. यात उपकार वगैरे अशी काही माझी भावना नव्हती. इनफॅक्ट समीर इतका एक हुशार माणूस माझ्या ऑफिसमध्ये आला हे माझं नशीब आहे. अर्थात त्याच्यासारखा चांगला नवरा तुला मिळाला हे तुझं नशीब. मी चहा पाण्याचं बघते. आई, ते श्रीखंड आणायचा होता ना दुकानात? हो हो, जा जा. मी जर जाऊ ना? हां, मी आलोच 5 मिनिटं. जाऊ ना? चल रो. आलोच. मी जर आज जाऊ का? बाळाला आतच ठेवले ना? हो, आम्ही पण येतो ना. या ना, या. चल आताच बसू आपण. शुभंकर, हे कॉन्ट्रॅक्टचं जे मॉडिफाईड व्हर्शन आहे तू माझ्या मते एकदा डोळा खालून घालून घे. आणि त्याच्यासोबतच्या ज्या काही नोट्स आहेत त्या सगळ्या मी. शुभंकर, मी तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलतोय. तुझं लक्ष कुठे आहे यार? अमोग, आय एम सॉरी. अरे, तो नामदेवचा फोन येणार होता, अजून नाही आला म्हणून जरा मला. मॉन शुभ, मी तुला अनेक वेळा वॉर्न करून सुद्धा पुन्हा तू त्याच रस्त्यावर चाललायस.